डबा. अरे वा, हे घ्या. चल मी ऑफिसला चाललोय आणि दरवाजा व्यवस्थित बंद कर. कळलं? चल तुम्ही व्यवस्थित जा. हो हो. आणि बघा संध्याकाळी लवकर या. बाय बाय. यस. भटजी काका, तुम्ही सगळ्यांचं भविष्य बघता, मग माझंही भविष्य बघा ना. तुमचं वय तुमच्या वडिलांच्या वया इतकंच मोठं आहे. आणि खरं सांगायचं तर आपलं आणि आपल्या वडिलांचं भविष्य एकसारखंच आहे. काका, याचा अर्थ काय? म्हणजे ज्या वयात ज्या परिस्थितीत ज्या ठिकाणी तुमच्या वडिलांचा मृत्यू होईल त्याच वयात त्याच परिस्थितीत त्याच ठिकाणी तुमचा सुद्धा मृत्यू होईल. जेवताय काय? पिशवी उचला आणि मार्केटमध्ये जाऊन भाजी आणा. घ्या, बघतायत नुसते. फुकटचं मिळतंय ना खायला. अगं पण. अगं पण काय? ओ सांगा त्यांना. ओ बोला ना काहीतरी. ओ काय, हा माणूस मला या घरात नकोय. चालते वेळेला सांग त्यांना. ऐका ऐका, माझं काय ऐका, बोला काहीतरी. अगं बोलतोय. मी काय म्हणतोय बाबा, तुम्ही खरंच जावा. कशाला आम्हाला त्रास देताय तुम्ही? अरे ऐका थोडं माझं. ऐका, काय ऐकायचं तुमचं? मला तुम्ही या घरात नकोय, सांगा त्यांना. हो सांगतो बाबा. एक काय करताय? तुमच्याने काही नाही होणार, चला आतमध्ये. अरे ऐकून तरी घ्या माझं.